आपल्या धल्ल्याचा मैत्र होतो, सत्य न्यायाचा मंत्र देतो, वारा होऊन क्षणात येतो, अनरानाचा बणवा होतो। निस्वार्थपणे अटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये रुग्ण सेवा देणारे डॉक्टर उमेश पुजारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर गणेश यमगर, श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल अँड आयसीयू भिवगाळ, श्री साई मेडिकल भिवगाळ, श्री सिद्धिविनायक ॲम्ब्युलन्स सर्व्हिस भिवगाळ। मला विटा शहराचा नावलौकिक वाढवायचा आहे। आमदार अनिल बाबर यांच्या विटात विकास कामाचा धडाका। हे शहर चांगलं करायचं आहे, लोकांना चांगल्या सुविधा द्यायच्या आहेत। विकास काम करताना मी मतांचा विचार करत नसतो असे म्हणत मला विटा शहराचा नवलौकिक वाढवायचा आहे असे आमदार अनिल बाबर यांनी सांगितले। त्यांनी विशेष प्रयत्नातून विटा शहरासाठी आणलेल्या 12 कोटीच्या निधीतून आज नेवरी रोड ते मायणी रस्ता प्रभाग क्रमांक 7 मधील रस्ता या कामाचा शुभारंभ करण्यात आला। तब्बल 74 लाख रुपयाच्या विकास कामांचा आज शुभारंभ करण्यात आला। त्यांनी विटा शहरात विकासाचा कामाचा धडाका लावला आहे, मला हे शहर सुंदर करायचं आहे अशी इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे। काय म्हणालेत बाबर ते पाहूया। महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामधल्या निर्णया हेडखाली अंदाजे 12 कोटी रुपये रस्त्यासाठी आणि मुस्लिम समाजाच्या एका सभागृहासाठी आपण दिलेले आहेत। यामध्ये राजकारणापेक्षा असा लोकांच्या सुविधाला महत्त्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता आपण रस्त्याची परिस्थिती बघितली तर चांगल्या पद्धतीचे रस्ते व्हावेत आणि या शहराचा नावलौकिक वाढवायचा आहे। लोकप्रतिनिधी म्हणून आपलीसुद्धा त्यामध्ये काही भूमिका असावी म्हणून मी आग्रहपूर्वक राज्याचे नगरविकास मंत्री माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांना विनंती केली आणि माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या या शहराच्या अंतर्गत रस्त्यासाठी 12 कोटी रुपये दिलेले, त्याचा कामाचा आज शुभारंभ आपण केलेला आहे। यापुढं राहिलेलीसुद्धा काही रस्त्यासाठी पुन्हा निधी पाहिजे असेल तर त्या दृष्टीनेसुद्धा या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून ती जबाबदारी पार पाडायचा मी निश्चितपणानं प्रयत्न करेन। जे रस्त्याचा शुभारंभ झाला पण आपण त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरना अशा सूचना दिलेल्या आहेत की गुणवत्तेला जास्त महत्त्व द्यायचं, अत्यंत चांगले रस्ते झाले पाहिजेत आणि ते टिकाऊ असले पाहिजेत या दृष्टीनं आपण सूचना दिलेल्या आहेत, अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। ती गुणवत्ता राहील याची जबाबदारी तुमची राहील अशा दृष्टीनं या 12 कोटीची कामं होणार आहेत। मला यामध्ये काही राहिलेले रस्ते असतील माझी तरी विनंती आहे की जर आपण एकत्रितपणानं या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं जर प्रयत्न केले तर यापुढं अजूनही जास्त निधी आणून आपल्या या शहराच्या नागरी सुविधा उत्तम रीतीने तयार करायचा आपण प्रयत्न करू। यानंतर राहिलेल्या रस्त्याची कामंसुद्धा आज एका रस्त्याचा शुभारंभ करून कामं सुरू झालेले आहेत। उर्वरित रस्त्याची कामं सुरू करत असताना संबंधित विभागातल्या लोकांना घेऊन लोकप्रतिनिधींना घेऊन त्या कामाचा शुभारंभ होईल आणि चांगल्या प्रकारे या शहरामध्ये या नागरी सुविधा कशा उभा राहतील हे लोकप्रतिनिधी म्हणून जी जबाबदारी पार पाडायची आहे ती मी निश्चितपणानं पार पाडेन। मला कोणावर टीकाटिप्पणी असला काही भाग करायचा नाही, विशेष करून जी भूमिका आपण लोकप्रतिनिधी म्हणून पार पाडायला पाहिजे। कमी का जास्त मी निवडणुकीमध्ये मताचा कधी हिशोब करत नसतो किंवा विकास काम करत असताना त्या गावामध्ये किती मतं मिळाली ह्याचा हिशोब करत नसतो। मी उभा राहिलो त्यावेळेला शिवसेना पक्षाचा उमेदवार म्हणून उभा राहिलो, निवडून आल्यानंतर त्या पक्षाच्या भूमिकेची पण मी जनतेचा लोकप्रतिनिधी जनतेचा आमदार म्हणून काम करायची भूमिका माझी आहे,
त्यामुळं या शहरामधल्या नागरी सुविधाच्या दृष्टीनं मला जे करता येईल ते मी प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करेन आणि हे शहर चांगलं सुंदर व्हावं या दृष्टीनं मी सुद्धा जी भूमिका पार पाडायला ती पाडेन. मी तमाम जनतेला शुभेच्छा देतो, चांगल्या नागरी सुविधेवर त्यांना जाण्याचा प्रसंग लाभो अशी अपेक्षा व्यक्त करतो.